पाहुयात पुढची बातमी. मंत्री नवाब मलिकांच्या विरोधात अनिल बोंडे यांनी तक्रार केलेली आहे. बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमरावतीत घडलेली दंगल अनिल बोंडे यांनी घडवून आणली असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलेलं होतं. तसा आरोप त्यांनी केलेला होता. अमरावती शहरात 13 नोव्हेंबर रोजी हिंसाचार झाला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर अमरावतीमध्ये घडलेली दंगल ही अनिल बोंडे यांनी घडवून आणली, त्यासाठी मुंबईतून पैसा आणल्या आणि दारू पाजून दंगल घडवली असा आरोप मलिक यांनी केलेला होता. त्यामुळे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. नवाब मलिकांच्या या वक्तव्याने माझी समाजामध्ये बदनामी झाली. त्याचप्रमाणे या वरुड शहरात मी राहतो आहे आणि म्हणून वरुड शहरामध्ये क्रिमिनल डिफेमेशन सूट दाखल करण्याकरता मी आज पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. आमचं एकच ध्येय आहे की नवाब मलिकांनी या वरुडात येऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे.